हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशनाथ मित्र, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चरणमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, वार, नक्षत्र, तिथी, योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तू वास्तू शास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावा. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजा करत्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग आजचे मी आपल्याला सांगत आहे. कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 29 फेब्रुवारी 2024, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन, अयन उत्तर, ऋतु शिशिर, मास माघ, पक्ष कृष्ण, तिथि मित्रांनो आजची पंचमी तिथि आहे, वार गुरुवार. नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे. सकाळी 10:22 स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वृद्धी योग आहे. सायंकाळी 5:56 ध्रुव योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलव करण आहे. सायंकाळी 5:24 तैतिर करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 6:23 गरज करणाला सुरुवात होईल. मित्र, मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार. मुंबई भागातील सूर्योदय अस्त याप्रमाणे असेल मित्रांनो. सूर्योदय सकाळी 7:00 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:43 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभुरा प्रवर्त मानस सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चातुर्मान शालिवान शालिवान शके 1945 प्रभावती षष्ठी संवत्सरामध्ये शोभन नाम सोसरे उत्तरायणे शिशिर ऋतु माघ मासे कृष्ण पक्ष गुरुवार वासरे चित्रा नक्षत्रे वृत्ती योगे कौलव करणे पंचमी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न वे कडप्पा मोहपात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशी. मित्रांनो, या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तापणात सोडत. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10:22 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि त्यावरून आपण नवीन संकल्प तयार करायचा आहे मित्रांनो. आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल, आपले जीवन अधिक सुखमय होईल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यामध्ये धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत मित्रांनो. साखरपुडा यासाठी मुहूर्त दिनांक 29 मार्च 2006-07. डोळा जेवणासाठी आता मुहूर्त नाहीत मित्रांनो. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 29 मार्च 2003-07. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 29. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 29 मार्च 2003-07. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 29. विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 29 मार्च 2003-04-06. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 29 मार्च 2007.
भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे मार्च दिनांक 6। देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 मार्च दिनांक 3। या प्राण प्रतिष्ठेमध्ये आपण केवळ भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांना सोडायचे आहे, त्यांची आपल्याला या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा करता येणार नाही। मूर्तीची इतर सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपण करू शकता मित्रांनो। मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेतील मर्यादा असू शकते, कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांग धारकास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावे। मित्रांनो, या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका। तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो। मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता पाहू। पंचांग शुद्धी मित्रांनो, उत्तम दिवस आहे, दिन विशेष सामान्य आहे मित्रांनो, विशेष सेवा असे काही नाही, अग्नि पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो, त्यामुळे आपल्याला जे रेगुलर आहे तेच आपण होम यज्ञ करू शकता नव्याने नाही। राहू काळ मित्रांनो दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत। या काळामध्ये आपली महत्वाची कामे जर होत नसतील, रखडत असतील तर ती कृपया आपण इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण राहू चा काळ हा जो आहे प्रभाव काळ हा तुमच्यासाठी योग्य दिसत नाही मित्रांनो। मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजाचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते, आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कर्मिता आपणच असतो। लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे। आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा। शिवकल्याण, हरिओम, शिव महादेव।